दरम्यान या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी नितेश राणे हे सध्या कोर्टाच्या दिशेने निघाले. काल माननीय सेशन कोर्ट ने जो का जजमेंट दिलेली आहे त्या जजमेंटचा निकालाचा आदर ठेवून मी आता सरेंडर होण्यासाठी जातोय. आतापर्यंत राज्य सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने मला अटक करण्याचा प्रयत्न केला, पण मी आज स्वतःहून कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेवून मी स्वतः सरेंडर होण्यासाठी जात आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशाचा मान ठेवत मी सध्या शरणागती पत्करण्यासाठी जातोय अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिलेली आहे. मी शरण होण्यासाठी कोर्टात जातोय असं नितेश राणे म्हणालेले आहेत. घराकडून सध्या ते कोर्टाच्या दिशेने निघालेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या आधी संतोष परब हल्ला प्रकरण, त्या दरम्यान संतोष परब हल्ला प्रकरण खूप गाजलं होतं. त्या प्रकरणी संशयाची सुई नितेश राणेंकडे जात होती आणि त्याच संदर्भात विविध कोर्टांमध्ये त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, पण सुप्रीम कोर्टानं सुद्धा त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावलेला आहे आणि त्यानंतर त्यांना तिथल्या न्यायालयामध्ये शरणागती पत्करण्याची सूचना सुद्धा तसे आदेश सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं दिलेले होते आणि त्या आदेशाचा मान ठेवून मी सरेंडर होण्यासाठी कोर्टाच्या दिशेनं जातोय असं नितेश राणे यांनी सांगितलेलं आहे. काल कोर्टानं दिलेल्या निकालाचा आदर करतोय असं सुद्धा नितेश राणे म्हणालेले आहेत. सध्या सरेंडर होण्यासाठी ते घरातून कोर्टाच्या दिशेनं निघालेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीमध्ये संतोष परब हल्ला प्रकरण खूप गाजलं. संतोष परब यांच्यावरती झालेल्या हल्ल्यामध्ये नितेश राणे आणि त्यांच्या निकटवर्तीयांचा हात असल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे, तसा त्यांच्यावरती संशय आहे. त्या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय. अटक होऊ नये म्हणून अटकपूर्व जामिनासाठी नितेश राणे यांनी खूप प्रयत्न केले. आधी जिल्हा न्यायालय, त्यानंतर उच्च न्यायालय, त्यासोबतच त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा दाद मागितली. दरम्यान कोर्टामध्ये जाण्यापूर्वी नितेश राणेंनी प्रसारमाध्यमांना काय प्रतिक्रिया दिली आहे पुन्हा ऐकूया. काल माननीय सेशन कोर्टने जी काही जजमेंट दिलेली आहे त्या जजमेंटचा निकालाचा आदर ठेवून मी आता सरेंडर होण्यासाठी जातोय. आतापर्यंत राज्य सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने मला अटक करण्याचा प्रयत्न केला, पण मी आज स्वतःहून कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेवून मी स्वतः सरेंडर होण्यासाठी जात आहे. तर कोर्टाच्या निर्णयाचा आदर करत मी सरेंडर होण्यासाठी जातोय असं वक्तव्य नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेलं आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालय असेल, सत्र न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल, या सगळ्या ठिकाणी अटकपूर्व जामिनासाठी नितेश राणेंच्या वतीनं अर्ज केला गेला, पण प्रत्येक टप्प्यावरती तो अर्ज फेटाळला गेला. सर्वोच्च न्यायालयानं नितेश राणे यांना 10 दिवसांसाठी मुदत दिलेली होती न्यायालयासमोर शरण जाण्यासाठी. त्यानंतर काल पुन्हा एकदा जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी झाली, पण तिथे सुद्धा नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेला आणि कोर्टानं जो आदेश दिलाय, कोर्टानं जो निकाल दिलाय, त्याचा मान मी ठेवतोय आणि न्यायालयासमोर सरेंडर होण्यासाठी जातोय असं नितेश राणे यांनी सांगितलेलं आहे. कणकवली दिवाणी न्यायालयामध्ये सध्या नितेश राणे पोहोचलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून सुरू झालेलं हे प्रकरण नंतर नितेश राणेंभोवती खूप गडद होत गेलं. नितेश राणे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर
आता अटकपूर्व जामिनासाठी नितेश राणेंकडून प्रयत्न करण्यात आले, पण आता त्यांनी सरेंडर होण्यासाठी ते पुन्हा गेले. अमोल मोरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. अमोल, आता पुढे काय होणार? प्रज्ञा, नितेश राणे ज्या वेळेला निघाले त्यांच्या बंगल्यातून, अगदी तिथून 2 मिनिटाच्या अंतरावरती दिवाणी न्यायालय आहे कणकवलीचं, त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि आत्ताच्या घडीला आपण पाहिलं तर इथं सध्या मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज पाठा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. मुख्य गोष्ट म्हणजे प्रसारमाध्यम आहे त्यांना न्यायालयाच्या गेटवरतीच सध्याच्या घडीला तरी रोखलं गेलेलं आहे. आणि आत्ताही जर एकंदरीत अपडेट्स पाहिली किंवा सध्याचं चित्र जर या ठिकाणचं पाहिलं तर नितेश राणे सध्या दिवाणी न्यायालयामध्ये सरेंडर झालेले आहेत. त्यांनी निघतानाच यापूर्वी असं म्हटलं होतं की मी सरेंडर होतोय आणि त्यासाठीच ते दिवाणी न्यायालयामध्ये आलेले आहेत. अर्थात काल त्यांचा जामीन अर्ज फेटाळला गेल्यानंतर नितेश राणे नेमकं काय त्यांची भूमिका काय असणार आहे, त्यांची मुवमेंट्स पुढची काय असणार आहे, कायदेशीर बाब काय असणार आहे, याबाबतची उत्सुकता होती. आणि अखेर एक गोष्ट मात्र स्पष्ट झालेली आहे की नितेश राणे आता दिवाणी न्यायालयामध्ये सध्याच्या घडीला हजर झालेले आहेत. प्रज्ञा, आपण जर तिकडे पाहिलं अमोल तर पोलिसांचा खूप मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे, म्हणजे आता लगेच अटक होण्याची शक्यता आहे का? कितपत दिसत आहेत तशी चिन्ह? प्रज्ञा, साहजिकच पोलिसांचा फौज पाठा तर सध्याच्या घडीला कणकवलीमध्ये आहे. कणकवली दिवाणी न्यायालयाचे ते पोलीस आहेत. अर्थात संपूर्ण या प्रकरणामध्ये अर्थात नितेश राणे सरेंडर झाल्यानंतर न्यायालयाचा निकाल किंवा न्यायालय पुढे काय आदेश देतं त्यानुसाराच्या पुढची कारवाई किंवा पुढची ॲक्शन जे नितेश राणे यांच्या विरोधात घेतली जाणार आहे. प्रज्ञा, साधारण किती वेळाची ही सगळी प्रक्रिया असेल अमोल? प्रज्ञा, जर न्यायालयाचं एक या ठिकाणी स्वाभाविकपणे कोणताही युक्तिवाद जर म्हटलं तर तो होणार नाही आहे, कारण की कालच्या दिवशी म्हणजे परवा दिवशीच याबाबतचा युक्तिवाद झाला आणि काल जिल्हा सत्र न्यायालय ओरस यांनी जो आहे तो या संदर्भातला निर्णय आपला दिलेला होता. त्यामुळे इथं युक्तिवाद होण्याचा कोणताही आत्ताच्या घडीला तशा प्रकारची संभावना अजिबात नाही आहे. अर्थात नितेश राणे हे सरेंडर झालेले आहेत. आता ह्या सरेंडर झाल्यानंतर न्यायालयामध्ये एकंदरीत न्यायाधीश जे आहेत माननीय न्यायाधीश ते याबाबतची काय ऑर्डर देतात, काय आदेश देतात आणि त्यानंतरच या संपूर्ण प्रकरणातलं पुढचं पाऊल जे असणार आहे पोलिसांचं असेल किंवा नितेश राणे ते स्पष्ट होणार आहे. पण स्वाभाविकपणे आपण असं एकंदरीत म्हणू शकतो की कदाचित पुढच्या 10 मिनिटांमध्ये किंवा त्यासाठी अर्धा तास देखील आपल्याला याबाबतची घडामोड किंवा नेमका निकाल जो आहे काय आहे हे करण्यासाठी लागू शकतो. प्रज्ञा, गेल्या काही दिवसातल्या घडामोडी पाहिल्या तर आता अटक अटळ आहे असंच म्हणायचं का? प्रज्ञा, एक गोष्ट मात्र नक्की आहे, कारण की काल जर आपण पाहिलं तर राकेश परज नितेश राणे यांच्या स्वीय सहायक आहे त्यांना पोलीस कस्टडी जी आहे ती दिली गेलेली आहे. ते या संतोष परब हल्ला प्रकरणामध्ये त्यांचं नाव होतं आणि त्यामुळं एक चर्चा जी आहे कुठंतरी कायदेशीर वर्तुळामध्ये किंवा स्थानिक कणकवलीच्या या संपूर्ण परिसरामध्ये ती या संदर्भातली सुरू आहे. पण स्वाभाविकपणे हा न्यायालयाचा निर्णय असतो. एकंदरीत झालेला युक्तिवाद त्या ठिकाणी त्या ठिकाणचा एकंदरीत कायद्याचा अभ्यास या संपूर्ण बाबींचा अभ्यास करूनच या संदर्भातलं निर्णय दिले जात असतात हे देखील आपल्याला ठाऊक आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला न्यायालयाच्या निर्णयावरती कोणतंही आत्ताच्या सिच्युएशनने तरी व्यक्त करणं थोडं घाईचं ठरू शकतं. पण आपण एक गोष्ट मात्र नक्की म्हणू शकतो की सध्याच्या घडीला पोलिसांचा बंदोबस्त दिवाणी सत्र न्यायालय आहे त्या ठिकाणी आहे. जो पोलीस जी कणकवली बाजारपेठ आहे त्या ठिकाणी दंगल नियंत्रण पथक जे आहे त्यांच्या 2 गाड्या देखील दाखल झाल्यात. त्यामुळे एकंदरीत याबाबतच्या घडामोडी ज्या काही घडामोडी घडतील त्या स्वाभाविकपणे वेगानं आणि तितक्याच महत्त्वपूर्ण असणार आहेत. प्रज्ञा, आणखी एक महत्त्वाची गोष्ट या सगळ्यामध्ये की नितेश राणे कोर्टासमोर शरण गेलेत पण त्यांच्यासमोर सोबत त्यांचे वकील सतीश मानेशिंदे आहेत का? कोण कोण आहे सध्या त्यांच्यासोबत? प्रज्ञा, सतीश मानेशिंदे जी आपल्याला माहिती मिळाली त्यानुसारच, कारण की आपल्या सर्वांना ठाऊक आहे कालच ज्या वेळेला जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला त्याच वेळेला मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यासाठी अर्ज केला जाणार असल्याचं कालच स्पष्ट झालं होतं. आणि ती एकंदरीत प्रोसेस पार पाडण्यासाठी सतीश मानेशिंदे हे मुंबईला गेले असावेत अशी अटकळ आहे, कारण की आत्ताच्या घडीला तरी सतीश मानेशिंदे या ठिकाणी हजर नाही आहेत. जे नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई आहेत सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये ते संपूर्ण नितेश राणे यांची बाजू मांडतात ते सध्या घडीला कणकवलीमध्ये हजर आहेत. आणि त्यांच्या सोबतच नितेश राणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सरेंडर झाले आहेत किंवा ते हजर झालेले आहेत. प्रज्ञा, अमेय, अमोल, या सगळ्यामध्ये आणखी एक मुद्दा असा आहे की 10 दिवसांचा दिलासा मिळालेला आहे नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालयाकडून, त्यामुळे अटके संदर्भात खूप मोठे प्रश्न सध्या या घडीला उपस्थित होत आहेत.
प्रज्ञा एक स्वाभाविक आहे ही कायदेशीर बाब होती, कारण की काल ज्या दिवशी कालच्या दिवसभरात देखील आपण अनेक कायदेतज्ञांशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याकडून नेमकी ही गोष्ट काय आहे, हा कायदा नेमका काय आहे आणि या प्रकरणामध्ये नेमक्या काय घडामोडी घडू शकतात, त्यावेळी त्यांनी आज सांगितलं स्वाभाविकपणे हा कायदेशीर पेच आहे, कारण की नितेश राणे यांना अटक करून यासाठी 10 दिवसांचं संरक्षण दिलं गेलेलं होतं सर्वोच्च न्यायालयाकडून, पण एकंदरीत ज्या वेळेला जिल्हा सत्र न्यायालय जे ओरसचं आहे त्यांनी त्यांचा कालच्या दिवशी सुनावणीनंतर जामीन अर्ज फेटाळला, त्यावेळेला याबाबतचं कुठलंही म्हणणं त्यामध्ये स्पष्टपणे आलेलं नव्हतं, त्यामुळे जर का आपण काल पाहिलं तर पोलीस जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, त्यानंतर त्यांना पोलीस ताब्यात घेण्यासाठी अटक करण्यासाठी गेलेले होते आणि त्यावेळेला देखील जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर एकंदरीत वातावरण तंग झालेलं होतं, नितेश राणे यांचे कार्यकर्ते असतील निलेश राणे जे नितेश राणे यांचा भाऊ आहे त्यांची आणि पोलिसांमध्ये देखील त्या संदर्भातली बाचाबाची काल झालेली आपण पाहिली होती आणि हा कुठेतरी कायदेशीर संभ्रम स्वाभाविकपणे पोलीस असतील त्यांच्यासमोर देखील होता आणि अद्याप देखील त्याबाबतचं नेमकं कायदेशीर बाब काय आहे ती कायदेशीर गुंतागुंतीची प्रक्रिया ही सगळी, त्यामुळे आता आपण त्या संदर्भात काहीही तर्क लावू शकत नाही. अमोल तू रहास आपल्यासोबत, वैभव नाईक शिवसेनेचे आमदार सध्या आपल्यासोबत आहेत. वैभव नाईक जी नितेश राणे कोर्टासमोर शरण आलेले आहेत, त्यांनी सरेंडर केलेलं आहे, तुमची काय प्रतिक्रिया आणि पुढे काय अपेक्षा आहे तुमच्या? निश्चितपणे कायद्याप्रमाणे सगळ्यांना समान असतो हे आजच्या कोर्टाच्या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे. खरं तर याआधीच कोर्टाने जो महाराष्ट्र पोलिसांनी जो तपास केला आहे, जो संतोष परब या शिवसेनेकर हल्ला केला त्यामध्ये नितेश राणे यांचा हात होता असा जो पोलिसांचा आरोप होता तो कोर्टाने सुद्धा तो आरोप मान्य केलेला आहे प्राथमिकदृष्ट्या आणि त्यामुळेच त्यांना अटक करण्यासाठी कोर्टाने आदेश दिले. निश्चितपणे अटक झाल्यानंतर या पुढच्या काळामध्ये आणि कोण होते या कारवाईमध्ये आणि कोणावर हल्ला करायचा होतील हे काही गोष्टी स्पष्ट या ठिकाणी होती आणि त्यानंतर कोर्ट किंवा पोलीस आपली भूमिका ठरवतील, परंतु कायदा सगळ्यांना समान असतो हे आजच्या निकालावरून या ठिकाणी सिद्ध झालं. वैभव नाईक जी, थोडा वेळापूर्वी ज्यावेळी नितेश राणे माध्यमांशी बोलले तेव्हा ते असं म्हणाले की राज्य सरकारने हर तऱ्हेचे प्रयत्न केले मला अटक करण्यासाठी, मला पकडण्यासाठी आणि त्यानंतर आता मी कोर्टाला शरण जातोय, ते थेट राज्य सरकारवर आरोप करतात. राज्य सरकारने गुन्हेगार असल्यामुळे अटक करण्यासाठी प्रयत्न केले, बेकायदेशीर असा शब्द त्यांनी वापरला की बेकायदेशीर प्रयत्न केले, बेकायदेशीर अटक झाल्यानंतर बेकायदेशीर यांनी कृत्य केलंय त्यामुळे त्यांना अटक करतायत. बेकायदेशीर कृत्य केल्यामुळे कायदेशीररित्या अटक करण्यासाठी पोलिसांनी असं केलं नाही ना की अटक केली आणि नंतर हे केलं, पोलिसांनी सुद्धा त्यांना संधी दिली, पोलिसांनी सगळ्या कोर्टामध्ये जाऊन आले आणि सगळ्या कोर्टामध्ये शेवटी त्यांना शरणागती पत्करावी लागली, त्यामुळे पोलिसांचा तपास योग्य होता, राज्य शासनाने पोलिसांवर कुठलाही दबाव आणला नव्हता, ही पण या कोर्टाच्या भूमिकेमुळे सिद्ध झाले. वैभव नाईक जी तुम्ही रहास आपल्यासोबत, भाजपचे आमदार प्रसाद लाड सध्या आपल्यासोबत आहेत. प्रसाद लाडजी, नितेश राणे सध्या न्यायालयासमोर सरेंडर झालेले आहेत, तुमची प्रतिक्रिया तुम्ही कसं पाहता याकडे? न्यायालयाचा मान राखणं हे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून नितेश राणे स्वतःहून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कोर्टासमोर रुजू झालेले आहेत. मला वाटतं माझे मित्र वैभवजी आता जे बोलले त्याच्यामध्ये तथ्य नाहीये. सरकारी यंत्रणेचा गैरवापर, सरकारी यंत्रणेचा पोलिसांवरचा दबाव आणि पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून नितेश राणेवरती ज्या पद्धतीमध्ये खोट्या प्रकारची तक्रार आणि दबाव आणण्याचा जो प्रयत्न करतोय तो निषेधार्थ आहे. आम्ही कायद्याचा सन्मान करतो आणि कायदा जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल. वैभव नाईक जी, यंत्रणेचा गैरवापर सरकारकडून केला जातोय असा आरोप करतायत प्रसाद लाड. नाही, प्रसादजी लाड हे नारायणने नाटक झाली तेव्हा पण होते त्यांच्याबरोबर आणि तेव्हा पण त्यांचा आरोप होता की ही सरकारी यंत्रणेचा गैरवापर करते, परंतु आज पण खर तर सरकारनी यंत्रणेपेक्षा कोर्टाने सर्वोच्च न्यायालय जातं का महाराष्ट्र सरकारच्या आधिपत्याखाली नाहीये, तर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हा निर्णय ठेवला की जो पोलिसांनी तपास केला तो योग्य होता आणि अटक करण्याची दृष्टी. प्रसाद लाडजी, वैभव नाईक यांचं पूर्ण उद्या मी येते तुमच्याकडे, बोला वैभव नाईक जी. नाही, त्यामुळे प्रसाद लाडांचं हे म्हणणं चुकीचं आहे की सरकारचा दबाव होता. खरं तर सरकारने तपास केला, बेकायदेशीर कृत्य केल्यानंतर खरं तर संतोष परबवर हल्ला झाला हे हा तर वस्तुस्थिती होती. हल्ला झाला, हल्ल्यातले कोण आरोपी होते हे आरोपींना पकडलं, आरोपींना पकडल्यानंतर त्यांनी काही लोकांची नावं सांगितली, त्या दृष्टीने पोलिसांनी तपास केला तेव्हा ह्यांचं नाव आलं. त्यामुळे भारतीय जनता पार्टी पेक्षा नितेश राणे हे वेगळे आहेत, भारतीय जनता पार्टीची तत्वमूल्य त्यांना नाही आहेत आणि त्यामुळे माझं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांबद्दल किंवा नेत्यांबद्दल माझं बोलणं नाही, परंतु नितेश राणे यांची भूमिका आपण काल पण बघितलं असाल की कोर्टाच्या बाहेर सुद्धा यांची भूमिका
पोलिसांवर अरेरावीची होती आणि आपण कुठेतरी श्रेष्ठ आहोत, आपल्या पुढे कोणते नमलं पाहिजे अशी त्यांची भूमिका असते. आणि ही कुठेतरी कोर्टाने सुद्धा किंवा सरकारने सुद्धा अशा लोकांना अटक करण्याचं काम केलं पाहिजे की आपण कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहोत अशी काही मंडळी म्हणतात. आपल्याला सगळीकडे चूक आहे, आपण करू ती पूर्व दिशा, आपण केला तरी हल्ला तो आपल्याला पचणार, अशा ज्या भूमिका असतात त्याच्या संदर्भात आजच्या कारवाई म्हणजे खऱ्या अर्थाने ते उद्या कोणी समजा आमच्यासारख्या आमदारांनी सुद्धा केलं तर त्याच्यासुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि कारवाईचा भाग सगळ्यांना असला पाहिजे, तरच कायद्याचं राज्य या महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. तुम्ही हा जो मुद्दा उपस्थित केलात की नितेश राणेंची भूमिका ही भाजपशी निगडीत नाही किंवा मिळती जुळती नाही, त्या मुद्द्यावरती मला प्रसाद लाड यांचं मत जाणून घ्यायचंय. प्रसाद लाडजी. नाही, वैभव नाईक हे द्वेषाच्या राजकारणापोटी राणे साहेबांबरोबर असलेल्या वादापोटी ते बोलताय. मला असं वाटतं की वैभव साहेबांनी देखील एक आमदार म्हणून विचार करावा, सरकारी यंत्रणेचा कशा पद्धतीत वापर होतोय, कशा पद्धतीत त्याचा गैरफायदा घेतला जातोय, याचा देखील विचार वैभव नायकांनी करायला पाहिजे अशी माझी त्यांना म्हणणं आहे. आणि ज्या पद्धतीमध्ये नितेश राणे किंवा राणे कुटुंबियांना अडकवण्यासाठी शासन यंत्रणा किंबहुना पालकमंत्र्यांपासून सर्वच ज्या पद्धतीमध्ये मागे लागले ते पाहता हे प्रकरणामध्ये कायद्याच्या पलीकडे कोण नाही. झालं असेल तर चुकीचं झालं असेल, पण नितेश राणेंना निश्चितपणे खोट्या प्रकारे गौलं गेलेलं आहे. वैभव नाईक जी, प्रसाद लाड यांचं असं म्हणणं आहे की राज्य सरकार राणे कुटुंबाला जाणून बुजून काउंटर करत आहे. नाही, राज्य आता प्रसादजी सुद्धा नेतृत्व करतात महाराष्ट्राचं, प्रसादजी सुद्धा आरोप करतायत, परत प्रसादजी सुद्धा योग्य पद्धतीने करतात. ते काय कोणावर हल्ला करायला जात नाहीत, पण हे राणे कुटुंबीय कोणावर तरी हल्ला, आपल्याला नाही ऐकलं की त्यांच्यावर हल्ला. याआधी काँग्रेसमध्ये तेव्हा शिवसेनेकडे हल्ला, भाजपमध्ये तेव्हा शिवसेनेचा त्या भाजपवर हल्ला, ही भूमिका असल्यामुळे कुठेतरी जाग असला पाहिजे, म्हणून ही कारवाई योग्य आहे. वैभव नाईकजी आणि प्रसाद लाडजी दोघांचेही आभार. आपण एबीपी माझाशी सविस्तर संवाद साधला त्याबद्दल. तर नितेश राणे हे सध्या न्यायालयासमोर हजर झालेले आहेत, त्यांनी स्वतःला सरेंडर केलेलं आहे. मी सरेंडर होण्यासाठी कोर्टात जातोय असं काही वेळापूर्वी नितेश राणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे. कायदेतज्ञ अनिकेत निकम सर सध्या आपल्यासोबत आहेत. सर, नितेश राणे यांनी कोर्टासमोर सरेंडर केलेला आहे स्वतःला, या पुढे काय होऊ शकतं, पुढची प्रोसिजर काय असते? न्यायालयापुढे सरेंडर केल्यानंतर पोलिसांच्या वतीने राणे यांची पोलीस कस्टडीची मागणीचा अर्ज ते त्या ठिकाणी करू शकतात आणि त्या अर्जाच्या गुणवत्तेवर आधारित माननीय न्यायालय त्या ठिकाणी निर्णय देऊ शकतात. अर्थातच तो निर्णय देण्या अगोदर त्यांना सरकारी पक्ष म्हणजेच पोलिसांच्या वकिलांना व राणींच्या वकिलांना ऐकल्यानंतरच त्या ठिकाणी ते निर्णय देतील. सर, आणखी एक महत्वाचा मुद्दा की सर्वोच्च न्यायालयानं जी 10 दिवसांची मुदत नितेश राणेंना दिलेली आहे ती 10 दिवसांची मुदत आज नितेश राणेंची अटक टाळू शकते का? हे बघा, सर्वोच्च न्यायालयाने तिथे असं सांगितलं आहे की 10 दिवसांकरता आणि वाक्य असं वापरलं आहे, फॉर अ पिरियड ऑफ 10 डेज फ्रॉम टुडे इंटरिम प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट इज ग्रांटेड. अटकेपासून संरक्षण 10 दिवसांकरता दिलेलं आहे, परंतु जेव्हा ते स्वतः शरण जातात आणि सरेंडर होतात तेव्हा मला असं वाटतं की ती प्रोटेक्शन संपुष्टात येतं आणि माननीय न्यायालयापुढे पोलीस यंत्रणेने जर चौकशीसाठी कस्टडीची आवश्यकता अशा स्वरूपाचा अर्ज केला तर त्या संदर्भातला निकाल त्या ठिकाणी न्यायालयाला द्यावा लागेल. परंतु त्याचबरोबर राणेंच्या वतीने देखील हा युक्तिवाद करता येऊ शकतो की सर्वोच्च न्यायालयाने 10 दिवसांपर्यंत पोलिसांनी अटक करू नये अशी ऑर्डर दिली आहे, त्यामुळे 10 दिवस संपेपर्यंत पोलीस कोठडी मागता येणार नाही अशा स्वरूपाचा देखील युक्तिवाद त्या ठिकाणी करता येऊ शकतो. सर, तुम्ही असं म्हणालात की ते जर स्वतः शरण होत असतील तर 10 दिवसांची मुदत ही अटकळ राहू शकत नाही, पण काल जेव्हा सरकारी पक्षाच्या वकिलांनी हा युक्तिवाद केला तेव्हा तो न्यायालयाने ग्राह्य नाही धरला. बरोबर आहे, आणि तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की तिथे जेव्हा तुम्ही सरेंडर होतात, कारण सर्वोच्च न्यायालयाचे शब्द असे आहेत की 10 दिवसापर्यंत अटक करू नये आणि आता त्यांना जर माननीय न्यायालयाचं असं म्हणणं असेल की यांची कस्टडी आत्ताच्या घडीला देता येणार नाही, मग न्यायालयाला राणेंना न्यायालयीन कोठडीत पाठवावं लागेल आणि त्यानंतर पोलीस पुन्हा चौकशीसाठी पोलीस कस्टडीची आवश्यकता आहे अशा स्वरूपाचा अर्ज देखील त्या ठिकाणी कोर्टात करू शकतात. हायकोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज नितेश राणेंच्या वतीनं केला जाणार होता, पण अचानक त्यांनी तो अर्ज मागे घेतला, भूमिका बदलली, यामागे काय कारण असू शकतात आणि कायदेशीर बाजू काय आहेत या सगळ्याच्या? बघा, त्यांना जे सल्ले मिळतात त्यानुसार ते वागत असतील, त्यावर मी काही टिप्पणी करणार नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे तो स्पष्ट आहे,
त्यांना 10 दिवसाची मुभा दिली होती, 10 दिवसाचं प्रोटेक्शन दिलं होतं. आज ते स्वतःहून सरेंडर झालेले आहेत. पुढचा निर्णय माननीय न्यायालय घेईलच. जर त्यांनी कोर्टासमोर शरणागती पत्करलेली आहे, सरेंडर केलेलं आहे, तर कोर्टातली पुढची प्रोसिजर कशी असते सर? आता हा जो युक्तिवाद आहे हा कडीचा मुद्दा आहे की आता त्यांना 10 दिवसाचं प्रोटेक्शन संपुष्टात येतं का नाहीये. आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करता येतो आणि माननीय न्यायालयाला त्या ठिकाणी त्यावर निर्णय द्यावा लागेल. आणि जर माननीय न्यायालयाला असं वाटलं की 10 दिवस पोलीस नेमकी चौकशीसाठी कस्टडी घेऊ शकत नाही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे, तर कोर्ट त्यांना न्यायालयीन कोठडीत देखील पाठवू शकतो. पण जर पोलिसांना कस्टडी घ्यायची असेल त्यांची, तर ती प्रोसिजर काय असेल? 10 दिवसाच्या नंतर पोलीस निश्चितपणे अर्ज करू शकतात तसा पोलीस कस्टडीसाठी. अनिकेत निकम सर धन्यवाद, तुम्ही हे सगळं कायदेशीर सविस्तर विश्लेषण केलं त्यासाठी. तर नितेश राणे सध्या न्यायालयासमोर शरण गेलेले आहेत, त्यांनी स्वतःला सरेंडर केलेलं आहे. संतोष परब हल्ला प्रकरण जे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपासून गाजत होतं, नितेश राणे यांच्याकडे संशयाच्या सुया होत्या, त्या अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी नितेश राणेंनी वेगवेगळ्या टप्प्यावरती अर्ज केला, पण ते अर्ज फेटाळून लावण्यात आले. सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर त्यांना 10 दिवसांची मुदत देण्यात आली. 10 दिवसांसाठी अटके पासून त्यांना सुरक्षितता देण्यात आली. त्यानंतर काल पुन्हा एकदा सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये पुन्हा एकदा त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला. पुन्हा एकदा जाऊयात अमोल मोरे, आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. अमोल, सध्याच्या घडीचे काय अपडेट्स? अर्थात पोलीस जे दिवाणी न्यायालय आहे त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आपण सुरुवातीपासूनच सांगतोय तो इथं लावण्यात आलेला आहे. आणि मुख्य गोष्ट म्हणजे आता पोलिसांची एक गाडी जी आहे ती आतमध्ये गेलेली आहे, त्यामुळे एकंदरीतल्या हालचाली ज्या आहेत त्या वाढल्याचं आपण स्वाभाविकपणे म्हणू शकतो. कारण की मगाचपासून ज्या वेळेला नितेश राणे साधारणतः आत्ताच्या जर पाहिलं तर 15 ते 17 मिनिटं झालेले आहेत दिवाणी न्यायालयामध्ये हजर झाले, पण अशी पोलिसांची कोणतीही गाडी किंवा व्हॅन आतमध्ये गेलेली नव्हती. पण आत्ता जर आपण पाहिलं तर पोलिसांची एक व्हॅन जी आहे ती दिवाणी सत्र न्यायालयाच्या गेटमधून आतमध्ये गेलेली आहे, त्यामुळे नेमकं पुढे काय होतं, नितेश राणे यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं जाणार आहे का, नेमकी पुढची जी कारवाई असणार आहे कायदेशीर बाब ती कशा प्रकारची असणार आहे हे आपल्याला स्वाभाविकपणे पुढच्या काही वेळामध्ये कळणार आहे. प्रज्ञा, या सगळ्या परिसरामध्ये कोणी वरिष्ठ पोलीस अधिकारी पोहोचलेले आहेत का, पोलिसांच्या हालचाली वाढलेल्या आहेत का, नेमकं काय घडतंय तिकडे? नाही प्रज्ञा, पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी आपण ज्याप्रमाणे स्क्रीनवरती दाखवतो त्याप्रमाणात अशा प्रकारचा बंदोबस्त आहे. दंगल नियंत्रण पथक जे आहे ते या ठिकाणी म्हणजे शिवसेनेची शाखा आहे, इथूनच काही मीटर अंतरावरती त्या ठिकाणी 2 पोलिसांचे दंगल नियंत्रण पथक जे आहे त्याच्या व्हॅन तैनात करण्यात आलेले आहेत. आणि इन्स्पेक्टर जे आहेत कणकवली पोलीस स्टेशनचे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अद्यापच्या आत्ताची जे घडी झाला आपण परिस्थिती पाहिली तर किमान बाहेरच्या प्रिमायसेसमध्ये किंवा बाहेरच्या आवारामध्ये मोठा पोलीस अधिकारी जसं आपण SP ॲडिशनल SP यांच्या दर्जाचा अधिकारी अद्याप तर इथं असल्याचं आपल्याला दिसून येत नाही आहे. पण स्वाभाविकपणे या ठिकाणच्या हालचाली ज्या आहेत त्या मागच्या 5 मिनिटांमध्ये वाढल्याचं आपल्याला चित्र सध्याच्या घडीला कणकवली दिवाणी न्यायालय जे आहे त्या ठिकाणी दिसून येत आहे. प्रज्ञा, तर सरेंडर होण्यासाठी कोर्टामध्ये नितेश राणे हजर झालेले आहेत. आणि ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर सध्या आपल्या सोबत आहेत. सर, नितेश राणे हे कोर्टासमोर सध्या हजर झालेले आहेत, त्यांनी शरणागती पत्करलेली आहे, पुढची प्रोसिजर कशी असेल, काय महत्वाचे टप्पे असतील आता पुढे? सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांना 10 दिवसाचा एक अवधी दिला होता आणि तोपर्यंत त्यांना अटक करू नये असे आदेश दिलेले होते. आणि जेव्हा ते ज्या वेळेला ते कोर्टात हजर होतील त्यावेळेला हे जे संरक्षण आहे हे तात्पुरत्या स्वरूपाचं असल्याने ते संपुष्टात येतं. परंतु त्या अर्थी या अर्थी एक गोष्ट मात्र निश्चित आहे की नितेश राणे जामिनावरती हजर झाल्यानंतर पोलीस याला विरोध करू शकतात की जामीन मिळू नये किंवा पोलीस कस्टडीची मागणी करू शकतात. अर्थात पोलिसांना ते सिद्ध करावं लागेल की पोलीस कस्टडी मिळण्याकरता कुठली सबळ कारणं आहेत. हे जर न्यायालयाला वाटलं तर न्यायालय पोलीस कस्टडी देऊ शकतं. अर्थात पोलिसांकडे जर हे सिद्ध झालं नाही तर मात्र न्यायालय नितेश राणे यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीत पाठवू शकतो. अर्थात त्यानंतर मात्र मॅजिस्ट्रेट कस्टडीत मिळाल्यानंतर मग नितेश राणेंना जामिनासाठी न्यायालयात अर्ज करता येऊ शकतो आणि तसं ते जामिनाकरता युक्तिवाद करू शकतात.
म्हणजे सर जर त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली तर ह्या सगळ्यावरती पुन्हा सुनावणी सुरू होऊ शकते का? निश्चितपणे न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर जामिनावरती सोडावं किंवा न सोडावं हे या त्या खटल्यातील त्या गुन्ह्यातील गुणवत्तेवरती अवलंबून असेल. जर पोलिसांतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की पोलीस तपास सुरू असल्याने त्यांना जामिनावर सोडल्यास पुराव्यात ढवळाढवळ करता येण्याची शक्यता आहे तर न्यायालयाला जामीन द्यावा की न द्यावा याबाबत विचार करावा लागेल. जर पोलीस सिद्ध करू शकले नाही तर नितेश राणे यांना जर मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाली तर ते जामिनावरती मुक्त होऊ शकतात. अर्थात पोलिसांनी तपासात काय पुरावा गोळा केलेला आहे त्या पुराव्याची गुणवत्ता काय आहे यावरती न्यायालयाला निर्णय घ्यावा लागेल. सर नितेश राणे यांच्यावरती कलम 307 लावण्यात आलेला आहे. 307 कलम जर लावलं असेल तर जामीन मिळण्याच्या किंवा अटक होण्याच्या या सगळ्याच्या शक्यता कितपत असतात? 307 असेल का खुनाचा 302 आरोप असला कोणत्याही व्यक्तीविरुद्ध तर तो जामिनासाठी पात्र होऊ शकतो की जेव्हा त्या गुन्ह्यामध्ये कोणताही पुरावा एखाद्या अभियुक्त बद्दल नसेल तर. अर्थात नितेश राणे यांच्या विरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांच्याविरुद्ध काय पुरावा आहे हा पुरावा पोलिसांना न्यायालयात सादर करावा लागेल, त्यावरती युक्तिवाद होईल. आणि जर पुरावा न्यायालयाचं जर म्हणणं असेल की यांना जामिनावर सोडल्यास पोलीस तपासात हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे तर मात्र न्यायालय त्याबाबतीत जामिनावरती निर्णय घेऊ शकतो. सर माफ करा, थोडंसं तुम्हाला थांबवते. आत्ताच्या या घडीची मोठी बातमी अशी आहे की नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. म्हणजे आता त्यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला असं म्हणायचं का? आताची पुढची प्रोसिजर काय असेल? आता न्यायालयीन कोठडी त्यांना दिल्यानंतर याचा अर्थ पोलीस कस्टडीची मागणी त्यांची नामंजूर करण्यात आलेली आहे आणि आता त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाल्यानंतर ते जामिनाचा अर्ज दाखल करू शकतात आणि जामिनाचा अर्ज हा त्या खटल्यातील त्यांच्या विरुद्ध गोळा केलेल्या पुराव्याच्या गुणवत्तेवरती आधारित असेल. अर्थात त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाली म्हणजे जामीन मिळेलच असंही नाही किंवा जामीन मिळणार नाही असंही नाही. पण ज्या अर्थी त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाली आहे त्या अर्थी पोलिसांना हे सिद्ध करावं लागेल की त्यांना जामिनावर सोडल्यास त्यांच्या तपासावरती काय विपरीत परिणाम होईल किंवा खटल्याच्या गुणवत्तेवरती काय विपरीत परिणाम होईल. अर्थात पोलीस जर तसं सिद्ध करू शकले नाही तर त्यांना जामीन मिळू शकतो. 307 कलम हे असल्यामुळे जामीन मिळणार नाही असं काही नाही, कुणाच्या आरोपात देखील गुन्हे आरोपीला जामीन मिळू शकतो. सर या सगळ्यामध्ये 10 दिवसांची सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत सुद्धा महत्वाची ठरते. जर 10 दिवसांची मुदत संपली आणि पोलिसांनी कस्टडीची मागणी केली तर न्यायालयीन कोठडीतून पोलीस कस्टडीमध्ये त्यांची रवानगी होऊ शकते का? निश्चितपणे न्यायालयीन जरी कोठडी मिळाली असली आणि पोलिसांना जर न्यायालयाचे सिद्ध करू शकले की आम्हाला या तपासा गुन्ह्याच्या तपासात काही गोष्टी आणखी आवश्यक आहे ते त्यांच्याजवळ आहेत त्यांच्याजवळ माहिती आहे तर मात्र ते पोलीस कस्टडी मागणी करू शकतात. परंतु ज्या अर्थी त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळालेली आहे त्या अर्थीच याचा अर्थ असा की पोलिसांनी तसे त्याला विरोध करण्यात आला असेल आणि पोलिसांचा विरोध मोडून न्यायालयाने जर त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी दिली असेल तर परत आता पोलीस कस्टडी मिळू शकत नाही. यापुढचा पर्याय राणेंना जामिनासाठी अर्ज करणे आणि जामिनाचा अर्ज त्यांच्या विरुद्ध असलेल्या गोळा केलेल्या पुराव्याच्या गुणवत्तेवरती आधारित राहू शकतो. सर या सगळ्यामध्ये आणखी एक महत्वाचा प्रश्न की आधी जिल्हा न्यायालय मग उच्च न्यायालय मग सर्वोच्च न्यायालय आणि पुन्हा एकदा जिल्हा न्यायालय म्हणजे 4 टप्प्यांवरती जामीन अर्ज फेटाळला गेल्यानंतर काही आशा उरते का पुन्हा जामीन मंजूर होण्याची? हे न्यायालय ठरवेल, मी ठरवणार नाही किंवा तुम्ही आम्ही स्टुडिओत बसूनही ठरवणार नाही. बरं, हे त्या खटल्यात पोलिसांनी काय पुरावा सादर केला त्यावरती अवलंबून राहील आणि हे न्यायालयामध्ये न्यायालयात हे कायद्याचे मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात. बघूया काय होतं तिथे. सर धन्यवाद, तुम्ही हे सविस्तर विश्लेषण केलं आणि मार्गदर्शन केलं या सगळ्या प्रकरणी त्याबद्दल. आणि पुन्हा एकदा जाऊयात अमोल मोरे, आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. अमोल, न्यायालयीन कोठडी?
प्रज्ञा, दिवाणी न्यायालयामध्ये नितेश राणेने सरेंडर केल्यानंतर स्वाभाविकपणे एक सगळ्यांचं लक्ष याकडे होतं की न्यायालयाचा निर्णय, दिवाणी न्यायालयाचा निर्णय काय असणार आहे. आणि जवळपास 20 मिनिटांनंतर जे अपडेट्स आले ते असे आहेत की नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी जी आहे ती दिली गेलेली आहे. त्यामुळे अर्थातच आत्ता पॉझिटिव्ह एकंदरीत माफ करा पुढची प्रोसेस जी असणार आहे ती कशी असणार आहे हे आता न्यायालयाचा पुढचा आदेश जो दिवाणी न्यायालयाचा असेल काय असणार आहे, नितेश राणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये तिथे त्यांना हजर केलं जाणार का किंवा एकंदरीत पुढची प्रोसेस कशा पद्धतीने पार पडणार आहे हे आपल्याला साहजिकच आहे आणखी काही वेळामध्ये कळणार आहे. कारण की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कायदेशीर बाबी आहेत, त्यामुळं कोणत्याही प्रकारे यामध्ये न्यायालयाचा निर्णय हा यामध्ये महत्त्वाचा असणार आहे आणि त्यानुसार सगळ्या गोष्टी या पुढच्या आजच्या दिवसभरामध्ये किंवा पुढच्या सेशनमध्ये घडणार आहेत. प्रज्ञा, अमोल आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की तिथल्या स्थानिक राजकारणातलं राणे कुटुंबियांचं वजन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली गेलेली आहे, अर्थात आता त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे समर्थक या सगळ्यांमध्ये काय वातावरण आहे सध्या काही कळू शकलंय का? कोर्टाच्या बाहेर त्यांचे काही समर्थक वगैरे आलेत का? हॅलो प्रज्ञा. हो अमोल, माझा प्रश्न पोहोचलाय तुझ्यापर्यंत? हो प्रज्ञा, समर्थक जे आहेत ते काल आक्रमक झालेले आपण आपल्याला आपण पाहिलं होतं, हे संपूर्ण कॅमेरामध्ये कॅप्चर झालेलं होतं. पण आजची जर आपण एकंदर परिस्थिती पाहिली, इथली सिच्युएशन पाहिली, या ठिकाणचं वातावरण पाहिलं, तर सध्याच्या घडीला तरी सर्व काही अत्यंत शांतपणे इथली परिस्थिती हाताळली जाते. काही मोजकेच कार्यकर्ते राणे कुटुंबियांचे असतील किंवा नितेश राणे यांचे असतील या ठिकाणी आत्ताच्या घडीला हजर आहेत. आणि एकंदरीत ह्या राणे यांचं राजकीय वलय, राणे यांचं कणकवली सिंधुदुर्ग कोकणात असलेलं महत्त्व आणि त्यांना असलेल्या कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणातला पाठिंबा, या संपूर्ण गोष्टींची कल्पना स्वाभाविकपणे पोलीस प्रशासनाने देखील आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी पोलीस प्रशासन योग्य ती खबरदारी घेताना दिसून येत आहे आणि पोलीस फाटा किंवा पोलीस फौज फाटा जो आहे तो त्याप्रमाणे या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. पण एकंदर सिच्युएशन जी आहे ती स्वाभाविकपणे वाटणं स्वाभाविक आहे की टेन्सची असू शकते, पण आत्ताच्या घडीला मात्र इथे वातावरण त्या तुलनेनं किंवा नितेश राणे राणे कुटुंबीय यांचं वलय पाहता शांत आहे. काही मोजकेच कार्यकर्ते किंवा महत्त्वाचे पदाधिकारी किंवा नितेश राणे यांचे निकटवर्तीय जे आहेत ते आत्ता कोर्टरूमच्या परिसरामध्ये हजर आहेत. प्रज्ञा, या सगळ्यामध्ये नारायण राणे कुठे आहेत हाही एक महत्त्वाचा प्रश्न. प्रज्ञा, नारायण राणे आत्ताच्या घडीला तरी कणकवलीमध्ये नाही आहेत, कारण काल बजेट सेशन होतं त्यामुळं नारायण राणे दिल्लीला असतील अशी एकंदरीत असा एकंदरीत हा अंदाज आहे. कारण की कणकवलीमध्ये किंवा ह्या दिवसभराच्या घडामोडीमध्ये नारायण राणे आपल्याला कुठेही दिसले नाहीत. सकाळपासून आपण काही कार्यकर्त्यांशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी कार्यकर्त्यांनी दादा सध्याच्या घडीला तरी कणकवलीमध्ये नाही आहेत, सिंधुदुर्गामध्ये नाही आहेत अशी आपल्याला माहिती दिलेली आहे. त्याच वेळेला जे नितेश राणे यांचे भाऊ निलेश राणे माजी खासदार काल नितेश राणे यांच्यासोबत या संपूर्ण प्रक्रिये मध्ये सामील होते, ते त्यांच्यासोबत तिथे दिसून येत होते. पण निलेश राणे देखील सध्याच्या घडल्या तरी या दिवसभरामध्ये आपल्याला कुठेही दिसून आले नाहीत. त्यांच्याशी ज्या वेळेला काही बोलण्याचा प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधींनी प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी एवढंच सांगितलं की मी बाहेर आहे, योग्य वेळी मी तुमच्याशी बोलेन किंवा योग्य वेळी त्याची तुम्हाला मी नेमकी कुठे याची कल्पना देईन. त्यामुळं निलेश राणे किंवा नितेश राणे अद्याप आत्ताच्या घडल्या तरी कणकवलीमध्ये नाही आहेत किंवा तशा प्रकारचं चित्र आजच्या दिवसभरामध्ये त्यांचं कुठंही दिसून आले नाहीत. ते स्वाभाविकपणे आत्ताच्या तरी कणकवलीमध्ये नाही आहेत ही गोष्ट मात्र स्पष्ट झालेली आहे. प्रज्ञा, मग आता न्यायालयामध्ये जात असताना नितेश राणे यांच्यासोबत नेमकं कोण कोण आहे? प्रज्ञा, न्यायालयामध्ये ज्या वेळेला नितेश राणे आले त्यावेळी त्यांची आई नीलम राणे ह्या त्यांच्यासोबत आपल्याला दिसून आल्या. त्याच वेळेला जे नितेश राणे यांचे वकील आहेत संग्राम देसाई हे त्यांच्यासोबत होते. शिवाय नितेश राणे यांचे काही निकटवर्ती त्यामध्ये आपण आवर्जूनपणे नाव घेऊ शकतो, जे नगराध्यक्ष आहेत कणकवलीचे समीर नालावडे हे यावेळेला नितेश राणे यांच्यासोबत आपल्याला दिसून आले. त्याशिवाय काही मोजकेच कार्यकर्ते जे नितेश राणे यांच्या जवळचे किंवा निकटवर्तीय मानले जातात ते नितेश राणे यांच्यासोबत न्यायालयामध्ये येताना आपल्याला दिसून आले. प्रज्ञा, अमोल जर तू तिथला आजूबाजूचा परिसर दाखवू शकत असशील तर पोलिसांचा किती मोठा पोलीस फौज फाटा इथं तैनात करण्यात आलाय, दंगल विरोधी पथक दाखल झालं होतं असं तू मगाशी म्हणाला होतास, किती तणाव आहे त्या सगळ्या वातावरणात तिथं?
प्रज्ञा आताच्या घडीचं हे तू ज्याप्रमाणे म्हटलीस त्याप्रमाणे आपण आपल्या कॅमेरामनला सांगितलेलं आहे की या ठिकाणचं चित्र नेमकं काय आहे ते दाखव. हे जे चित्र आपण पाहतोय किंवा जी फ्रेम आपल्याला दिसते जे व्हिज्युअल दिसत आहेत ते या चौकातल्या आहेत. कणकवली बाजारपेठेपासूनच अगदी काही अंतरावरती या ठिकाणी शिवसेना शाखा आहे आणि शिवसेना शाखेच्या ठिकाणी सध्याच्या घडीला पोलिसांच्या दोन व्हॅन ज्या आहेत त्या या ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या आहेत. पोलिसांचा फौज पाटा आहे आणि एकंदरीत तू ज्याप्रमाणे मगाशी म्हटलीस की नितेश राणे नारायण राणे कुटुंबियांचं वलय त्यांना असलेला कार्यकर्त्यांचा पाठिंबा पाहता या ठिकाणी मोठी गर्दी होणं कुठंतरी अपेक्षित होतं पण तसं चित्र किमान आत्ताच्या घडीला तरी आपणाला दिसून येत नाही आहे. अर्थातच या ठिकाणी नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी दिली गेलेली आहे त्यामुळं आत्ता पुढची ही बाब ज्या वेळेला कार्यकर्त्यांकडे पोहोचेल त्यावेळेला कार्यकर्ते हळूहळू जमायला सुरुवात होऊ शकते का हे आपल्याला कळेल. पण त्याच वेळेला नितेश राणे किंवा नारायण राणे किंवा राणे कुटुंबियांकडून कार्यकर्त्यांना नेमक्या काय सूचना केलेल्या आहेत त्या देखील महत्त्वाच्या असणार आहेत. कारण की जोपर्यंत एक गोष्ट आहे की जोपर्यंत त्यांच्या नेत्याकडून त्यांना कोणत्याही प्रकारची सूचना येणार नाही तोपर्यंत कार्यकर्ते या ठिकाणी नेमके किती हजर होतील याबाबतची आत्ताच्या घडीला तरी स्वाभाविकपणे शंका आहे. पण पोलीस खबरदारी घेत आहे स्थानिक प्रशासन खबरदारी घेताना दिसून येत आहे आणि नितेश राणे किंवा राणे कुटुंबीय यांचे कार्यकर्ते अगदी मोजकेच कार्यकर्ते आत्ताच्या घडीला तरी कणकवली दिवाणी न्यायालयाच्या ठिकाणी हजर आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं आपण आत्ता जे व्हिज्युअल दिसत आहेत त्यामध्ये काही पोलिसांच्या ज्या व्हॅन आहेत किंवा प्रसारमाध्यमांच्या गाड्या आहेत या फक्त आहेत त्यामुळे मोजक्याच गाड्या आवश्यक असलेलं पोलीस या ठिकाणी हजर आहेत. अमोल तू राहस आपल्यासोबत. तर सध्याच्या घडीची अपडेट अशी आहे की नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. सध्या जे दृश्य आपण पाहतोय तिथे मोठा पोलीस फौज पाटा तैनात करण्यात आलेला आहे. पोलीस मोठ्या संख्येने तिकडे पोहोचलेले आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.